मांगले काखे पुलाच्या वरती उभे आहोत. आपण पाहू शकता हे वारणा आणि मुरळा नदीला पूर आल्यानंतर त्याचं विस्तीर्ण झालेलं हे पात्र आहे. आणि या नदीमध्ये एकंदरीत पाहिलं तर विस्तीर्ण झालेलं पात्र आणि या नदीचं पाणी संपूर्ण शेतीमध्ये शिरलेलं आहे. या सभोवताली असणाऱ्या सर्व शेतीमध्ये हे नदीचं पाणी शिरलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी शिराळा तालुक्यात वारणा धरण परिसरात आणि चांदोली धरण परिसरात ढगफुटीसारखा पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी नदीला पूर आलेला आहे. या ठिकाणी वारणा आणि मुरळा या दोन्ही नदींचा संगम या ठिकाणी होतो मांगलेजवळ. आणि या पुलावरून मांगले काके पुलावरून आता पाणी घासून जायला सुरुवात झालेली आहे. या पुलाच्या खाली आता घासून पाणी जायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणचे स्थानिक जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव पाटील आपल्यासोबत आहेत. बापू सांगा कशा पद्धतीनं पाणी शेतीमध्ये घुसलेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामधला पाऊस चांदोली धरणाच्या परिसरामध्ये होतो आहे. त्यामुळं इथं ऊस असेल, सोयाबीन असेल, भुईमुंग असेल ह्या सगळ्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं आहे. शेतीचं आणि घरांचं पण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यामुळं प्रशासनाने पंचनामे करून लोकांना तात्काळ मदत करावी अशा पद्धतीची मागणी इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची आहे. नक्कीच आपण पाहू शकता शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी हनुमंतराव पाटील यांनी केली. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.